कसं राहील? आधार दिशा वायू गुणवत्तेची मात्रा 6 स्थानावर केली आहे. कोर झोन 2 ठिकाणी, उंचावर वाहणारी वायू 1 ठिकाणी, सकल भागावर वाहणारी वायू 3 ठिकाणी. या गुणवत्तेची वायूच्या गुणवत्तेची रूपरेखा सभोवताल वायूच्या रूपरेखाचे आकलन ऑक्टोबर 2016 ते डिसेंबर 2016 पावसाळ्यानंतरच्या आधार दिशा आकलनावर केली आहे. प्रस्तावित खुल्या खाडीच्या उत्पादन क्षमतेनुसार आधार दिशा वायू गुणवत्तेवर आधारित मॉडेलिंग केली गेली. मॉडेलिंग अनुसार वायू गुणवत्ता परिणाम मानक मापदंडा अंतर्गत आलेले आहेत. वर्तमान सभोवताल वायूच्या गुणवत्तेची देखरेख पर्यावरण स्वीकृती अटीनुसार वर्तमान व प्रस्तावित खुल्या खाडीत दर 15 4 ठिकाणावर करण्यात येईल. कोर व बफर झोन मधील हा चित्र दाखवण्यात आलेला आहे. हा आधार दिशा जवळपासच्या वायू गुणवत्तेची कशी राहील याचा चार्ट दाखवण्यात आलेला आहे. एन्व्हायरमेंट स्टेटस कसं राहील या एरियाचं याचा ग्राफ दाखवण्यात आलेला आहे. आयसोटोप प्लॅन दाखवण्यात आलेला आहे. वायू गुणवत्तेचा प्रभाव निर्धारण सभोवतालच्या वायू गुणवत्तेची रूपरेखा मानक प्रमाणाच्या मर्यादेत राहील.